अरे तुझी जीभ धड पलटत नाही आणि नुसता डाग डाग म्हणतोय तांगाना दे कोणती दागा एका दणक्यात ताक करून टाकतो अरे पण काय साप करणार आहेस तू अरे काय साप करणार आहेस तांगा ताक करून टाकतो अरे तू काय बोलतोस हे मला काही कळत नाही काय म्हणायचं आहे नेमकं तुला तांबा तांबा माझी जीप नाही पलटत आहे तांबा बरोबर आहे रे तुझं बरोबर आहे अरे दारू पेरी की तुझी जीभ एकदम सरळ बस सांगा मला का आता कोणतं काम करू सांगा अरे तू एक काम कर कोणता अरे हे 1000 रुपये घे आणि त्या वृद्ध आश्रमाच्या ज्या अध्यक्ष आहेत ना त्यांना जरा देऊन दे मी नाही अरे हे देणगी म्हणू अरे काय आहे म्हणतो अरे घे बाबा घे नाही बाबा अरे बाबा बाबा हे पैसे घे आणि त्यांना देऊन दे सकाराम पाटलांना देणगी पाठवलेली आहे म्हणून सांगायचं नाजे बाबा मी नाजा त्या दिवशी माहित आहे का मी एक दिवस गेलो होतो मग माझ्या भोवताल पाया झाल्या काय झालं रे बाबा काय झालं काय झालं काय ना झालं हे सांगा अरे पण नेमकं काय झालं अरे ते तरी सांगशील तुम्ही माझ्या भोवताल पाया झाल्या मग एक म्हणते ऋतिक रोशन वारी दिसते एक म्हणते हिरो मधला तो गोविंद सारखा दिसते माझी छाती गेली फुकून मी टाईट मध्ये उभा राहिलो गोविंद सारखा मस्त गाणं म्हणलो देती मैं तुझको बघा लाया हूं तेरे घर से आता म्हणलो एक माहिते एक म्हणे आ तुझा पॅन्ट मस्त आवडते एक म्हणे शर्ट मस्त आवडते असं म्हणता म्हणता एक म्हणे तुझा नाळा आवडते म्हणले नाळा खिचून टाकली सगळा घोटाळा होऊन गेला अरे घोटाळा यात कसला घोटाळा आहे अरे त्या तर तुझ्या स्तुती करत होते नाळा ओढू ओढू का अरे मग करे नाही बाबा एखादी असतील कसं सांभाळलं होतं ना रे बाबा नाही मी नाही जात अरे हे घे हे पैसे घे आणि त्यांना देऊन दे नाही मी नाही जात बाबा अरे पैसे घे म्हणतो नाही मी जातच नाही अरे पैसे घे पैसे आणि त्यांना सांग की सकाराम पाटलानं देणगी पाठवलेली आहे म्हणून चल त्याने अरे हे बाबा एक मेक काम तुझ्या हातून घडू दे रे बाबा जातो 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 बघ आता माझे फोटो का सुटतो चल नि ऐकलं का मी काय म्हणते काय ग नाही मी म्हणते आता तुम्ही असं दान धर्मच करत राहणार तर काय नाही म्हटलं आपल्या घराकडे हे थोडस लक्ष दिलं पाहिजे माणसाने अरे अग पण तुला नेमकं म्हणायचं काय तुला मला काय म्हणायचंय हेच की आपली सरता आता लग्नाची झाली आहे तिच्या लग्नाचं बघा म्हणजे त्याची काळजी आहे का मला त्याची खरंच काळजी आहे मला ममता खरंच मला तिची काळजी आहे का मला सोडून पण जायचं नाही अरे काय बोलतायस तू सरता काय बोलतोयस तू अग आपल्या या संसाराचा नियम आहे का तो अग बहिणीला एक ना एक दिवस भावाचं घर सोडावंच लागतो आणि काय
मी नाही सोडलं का आपल्या आई वडिलांचं घर, पण बहिणी मला संसार पेलला नाही घर, आणि तसंही तुमच्यासारखा समजदार मुलगा मिळेल याची काय गॅरंटी? काय बोलतो हे बघ, तसं काहीही नसतं. खर तर प्रत्येक मुलीला सुरुवातीला अशीच भीती वाटते, पण एकदा लग्न झालं ना मुलीचं की सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. असं आहे तो कधी. आणि हे बघ, मी काय म्हणते, अजून मुलगा शोधायचा आहे, मुलगा बघायला यायचा आहे, मग या नुसत्या चर्चा कशाला काय बोलते तुला? आज नाही तू, उद्या तुला दुसऱ्याच्या घरी जावंच लागेल ग. तुम्हाला नाही जायचं. बरं 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 बाबा, तो नंतरचा विषय, आता सध्या मी ताटो वाढते, तुम्ही जेवायला चला. अगं तू माझा जीव की प्राण आहेस, अगं मी तुझ्यासाठी आकाश पाताळ एक करडी आहे. समोर एवढा सुंदर तरुण असताना आकाश पाताळ एक करण्याची काय गरज आहे? ए नारायण, तू तू इथे कशाला आलास? देवाच्या घरी भक्त आणि मुलीच्या घरी मुलं येतातच. अरे हा नारायण ज्या घरात येतो ना, त्या घरात हिरा असेल, त्याच घरात. म्हणजे कोणत्या हिऱ्याची गोष्ट करतो आहेस तू? मी या तुझ्या बहिणीविषयी बोलतोय. अरे माझ्या माझ्या हिऱ्याचा सौदा करण्याची तुझी लायकी तरी आहे का रे? ओय सकाराम पाटे, अरे या हिऱ्याची किंमत मोजण्यासाठी किती पैसा पाहिजे ते सांग. अरे खडे खडे नोटा मोजून दे. अरे नारायण, अरे पैशाच्या गोष्टी कुणा समोर करतोय? अरे गुलाल बुक्याप्रमाणे पैसा उधळतोय. अरे त्याच्याशी एक गोष्ट करतोय तू? अरे तू तू माझा प्राण घेऊ पाहतोय तू? अरे तुझा प्राण जर लग्नाला तयार असेल तर तुझ्यासारख्या हलकट माणसाशी लग्न करण्यापेक्षा ना मी माझा जीव देईल. अगं बायकांना कसं पटवायचं हे या नारायणला चांगलं ठाऊक आहे. इतर बायकांसारखी ही सरता नाहीये, पण तू माझ्या तावडीतून सुटशील तेव्हा ना. अरे थुकलेला थुका आम्ही कधी उचलत नसतो, कळलं तुला? चल वेगे दोन. वा सकाराम पाटील, अरे हा तर खेळ खेळायला आणखी मला आवडेल. हो कारण हा तू केलेला चॅलेंज नक्कीच मी शिकवणार. नारायण म्हणतात मला, नारायण काय म्हणाला तो? मी तुमचा फेकरेला तुका. अरे नाही, या गावातील संपूर्ण लोकांना तुमच्या नावात शिकायला लावलं तर नाव सांगणार नाही, नारायण म्हणून. अरे दादा, अरे तुझ्यासारखे नारायण खूप बघितलंय मी. चले विसरलास सकाराम, तू विसरलास. हा नारायण ज्या घरात प्रवेश करतो ना त्या घरात सर्वनाश करतोय. नावच आहे माझं नारायण. ना म्हणजे नारायण, ना म्हणजे राख रांगोळे, या म्हणजे यमराज. त्याच्या धमकीला घाबरतो कोण? कोण घाबरतो सरदार? अगं मला मला ना काही तोडणार नाही, तू काळजी करू नको, अगदी निश्चिंत राह. या बहिणीचं पण तुला कळणार नाही. माझ्यामुळे जर तुला काही झालं तर तुझ्या दादाला काही होणार नाही. तुझ्या बहिणीचा आदर आहे, बघ बघ बघ. चल आपल्याला जेवण करायचं, चल. मालक मालक काय तू आणि इथे मालक? हो रातपासून माझ्या बायकोची तब्येत लई खराब.
माझा जीव तडमडतोय हो तिच्या त्या वेदना पाहून माझा जीव तडमडतोय मला. अरे अरे पण नेमकं तुझ्या त्या पत्नीला नेमकं झालं काय ते सांगशील की नाही? म्हणजे म्हणजे तुझ्या पत्नीला काही दिवस वगैरे गेले का नाही? ना होय मालक, तिला तिला नववा महिना सुरू आहे मालक. मला वाटलं की आपसुकच तिचा बाळंत पण होईल, पण मालक तिला तर खूप गळा यायला लागल्या. मालक दया करा या गरीबावर. हे बघ हे बघ, तू काही काळजी करू नकोस, काही काळजी करू नकोस. बो बो, तुला किती पैसे हवे आहेत मालक? मालक पैसे नको. हो मालक, मालक मी गरीब माणूस, इथून इथून दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी माझ्याकडे कुठलाच साधन नाही हो मालक. हे हे बघ हे बघ, तू काही काळजी करू नकोस. माझा ड्रायव्हर आहे ना, त्याला सांग आणि ती गाडी घेऊन जा. बघाला मालक तुम्ही. अरे धन्य असा असं पाहे पडायचं रे. अरे माझं ते कर्तव्य आहे आणि ते मी तुला पार पाडू दे. जा तुझ्या पत्नीला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जा. चल चल ठीक आहे, चल सविता चल. आपण उशीर झाला, तुला कॉलेजला जायचं.